कारण शिकवलं ते आमचे नेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांचं पुण्यस्मरण करतो. मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा जिल्हा वेगानं प्रगती करतोय, त्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, माझे दुसरे सहकारी संभाजीराव पाटील निलंगेकर, आपल्या लोकप्रिय खासदार प्रीतमताई मुंडे, लातूरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, सन्माननीय ज्येष्ठ आमदार जगदत्तअण्णा क्षीरसागर, भीमराव अण्णा धुंडे, आरटी जीजा देशमुख, लक्ष्मणराव पवार, संगीताताई ठोंबरे, त्याचप्रमाणे सुधाकरराव भालेराव, फुलचंदजी कराड, सविताताई गोल्लर, गोविंदराव केंद्रे, केशवराव आंधळे, डॉक्टर स्वरूपसिंग हजारी, गणेशराव हाके, रमेशभाऊ अडसकर, रमेशराव पोकळे, संतोषजी हांगे, इंद्रजीत पंडित, आदित्य सारडा, मंचावर उपस्थित सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी फार वेळ बोलणार नाही दोन कारणांनी. एक तर माझा घसा बसलाय आणि दुसरं 5:20 आम्हाला इथला टेक ऑफ करायचा आहे. पण मला एका गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की आज जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निधी रस्त्यांकरता जर कुठल्या जिल्ह्याला मिळाला असेल तर तो या बीड जिल्ह्याला मिळाला. आणि त्या कामाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलं. खर तर आपण जर कुठलाही देश प्रगत कसा झाला हे बघितलं तर देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा वाटा हा रस्त्यांचा असतो. रस्त्यांच्या माध्यमातून उद्योग येतात, रस्त्यांच्या माध्यमातून शेतमालाला भाव मिळतो, रस्त्यांच्या माध्यमातून रोजगार तयार होतो आणि त्यातून खऱ्या अर्थानं संपूर्ण चित्र आणि अर्थव्यवस्था ही बदलत असते. आणि आज त्या रस्त्यांचं मोठं जाळं या बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात तयार होत आहे. आपण विचार करा, या महाराष्ट्रामध्ये 67 वर्षामध्ये 5,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले, पण गेल्या 3.5 वर्षामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून 15,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग या महाराष्ट्राला मिळाले. म्हणजे 67 वर्षात 5,000 किलोमीटर आणि 3.5 वर्षामध्ये 15,000 किलोमीटर. आणि आत्ताच मला गडकरी साहेब सांगत होते की 15,000चा तुझा आकडा जुना झालाय, आता ते 20,000 किलोमीटर झालेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हे रस्ते या ठिकाणी मिळाले. पण गडकरी साहेब, मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं तयार करतात. आम्हाला देखील असं वाटलं की आपण चांगले राष्ट्रीय महामार्ग तयार कराल आणि आमच्या गावाचे रस्ते जर तसेच राहतील तर मग लोक म्हणतील की बाहेर रस्ते मोठे आणि गावामध्ये रस्त्याचं नामोनिशाण नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की गावातले रस्ते चांगले झाले पाहिजे. आणि आमच्या पंकजाताई मुंडेंनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तयार केली आणि मला सांगताना आनंद वाटतो 3 वर्षामध्ये 30,000 किलोमीटरचे रस्ते हे गावांना नेणारे आम्ही या ठिकाणी तयार करतो. आणि जसं तुम्ही देशामध्ये किंवा महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग बीडला दिले, तसेच पंकजाताईंनी आणि आम्ही ग्रामीण रस्त्यामध्ये देखील सर्वात जास्त ग्रामीण रस्ते या बीड जिल्ह्यालाच दिले आणि त्याचं देखील काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. खर तर मला एका गोष्टीचा आनंद आहे, पंकजाताईंच्या रूपानं एक अत्यंत कार्यक्षम अशा प्रकारच्या सहकारी मला मंत्रिमंडळामध्ये मिळाल्या. कालच आपण आपला महाराष्ट्र हगणदारी मुक्त केला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल 67 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 1,10,00,000 परिवारांपैकी
केवळ 50 लाख परिवाराला शौचालय मिळालं होतं. 60 लाख परिवार असे होते की ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं. माननीय मोदीजींनी सांगितलं, आपण मंगळावर यान पाठवतोय, विज्ञानामध्ये प्रगती करतोय, आयटी मध्ये प्रगती करतोय, पण देशामध्ये 60-60% लोकांकडे साधं शौचालय नाही. आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी बाहेर जावं लागतं, ही अवस्था आहे. आणि म्हणून 2019 पर्यंत आपल्याला ही शौचालय तयार केली पाहिजे. आम्ही बसलो, ठरवलं, मी पंकजाताईंना आणि आमचे बबनराव लोणीकर स्वच्छता मंत्री यांना बोलवलं आणि या दोघांना सांगितलं, मोदीजींनी जरी 2019 पर्यंत प्रत्येक घरी शौचालय सांगितलं असलं तरी महाराष्ट्रात मार्च 2018 पर्यंत प्रत्येक घरी आपल्याला शौचालय द्यायचं आहे. बबनराव लोणीकर आणि पंकजाताई, ग्राम विकास विभाग आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, या दोन विभागानं गेल्या 3.5 वर्षामध्ये मिशन मोड मध्ये काम केलं आणि काय चमत्कार झाला बघा. 67 वर्षामध्ये 50 लाख घरी शौचालय आणि 3.5 वर्षामध्ये 60 लाख घरी शौचालय ह्या मी त्या ठिकाणी बनवलं. आणि काल देशातलं पहिलं मोठं राज्य हे महाराष्ट्र ठरलं आणि प्रत्येक घरी शौचालय पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आता दुसरं काम आपण हातामध्ये घेतलंय पंकजाताई, ते काम देखील आपल्या ग्राम विकास विभागाला पुढाकार घेऊन करायचं आहे. आपण ठरवलंय या ठिकाणी 2019 पर्यंत आमच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक गरीबाला घर आपल्याला द्यायचं आहे. जो बेघर आहे अशा प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे. 2012 साली झालेल्या सर्वेक्षणाप्रमाणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये 12 लाख लोक असे आहेत की जे बेघर आहेत. या 12 लाख लोकांपैकी आता 10 लाख लोकांचं आम्ही त्या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण केलंय, त्यांची नोंदणी केली आहे. उरलेल्या 2 लाख लोकांची नोंदणी ही लवकरच आम्ही करणार आहोत. आणि आम्ही ठरवलंय की ज्यांची नोंदणी झाली अशा प्रत्येकाला येत्या 3 महिन्यामध्ये घराचा पहिला हप्ता आम्ही देऊ आणि 2 वर्षामध्ये सगळे पैसे देऊन या महाराष्ट्रामध्ये एकही बेघर राहणार नाही. आणि त्या निमित्ताने माझी विनंती आहे की आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आमच्या संभाजीराव निलंगेकरांनी मला सांगितलं की मी महाराष्ट्रातला पहिला जिल्हा लातूर बनवेन की ज्याच्यामध्ये प्रत्येक बेघराला घर असेल. पण लातूर सोबत माझी इच्छा आहे, हा बीड जिल्हा आमच्या गोपीनाथरावचा जिल्हा आहे. आमच्या गोपीनाथरावनी वंचितांकरता काम केलं, ऊसतोड कामगारांकरता काम केलं, गरीबाकरता काम केलं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आमचा बीड जिल्हा असा जिल्हा झाला पाहिजे की 2019 पर्यंत त्या जिल्ह्यामध्ये एकही बेघर राहणार नाही, प्रत्येक बेघराला घर मिळेल ही व्यवस्था आपल्याला उभी केली पाहिजे. आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं आपण काम केलं. आणि बीड जिल्ह्याचं मी अभिनंदन करेन की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये संपूर्ण देशामध्ये पहिल्या क्रमांकावर जर कुठला जिल्हा असेल तर तो आमचा बीड जिल्हा या ठिकाणी ठरला. आणि आपण बघा, पूर्वीच्या योजनेमध्ये 15-20 कोटी रुपये देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळत नव्हते, पण आज 800-800 कोटी रुपये हे आपल्याला या पीक विम्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत. आपण या ठिकाणी जी योजना केली, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 1.5 लाख शेतकऱ्यांना या बीड जिल्ह्यामध्ये कर्जमाफी आपण दिली. अजूनही योजना चालू आहे, त्याची खाती आपण अजूनही खात्यामध्ये पैसे टाकतोय. आणि आपण ठरवलंय जोपर्यंत शेवटचा शेतकरी हा त्या ठिकाणी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना आम्ही बंद करणार नाही. पण एक गोष्ट मला सांगून दिली पाहिजे, या योजनेमध्ये आणि जुन्या योजनेतला फरक काय आहे. जुन्या योजनेमध्ये एकूण मराठवाड्याला 1400 कोटी रुपये मिळाले होते, 8 जिल्ह्यांना 1400 कोटी. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये एकट्या बीड जिल्ह्याला आतापर्यंत 700 कोटी रुपये मिळाले आहेत आणि अजून 400 कोटी रुपये या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचा अंदाज आहे. त्यामुळे एक प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतोय.
आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये इतकं उत्तम काम झालं. मी मगाशी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये 400 टँकर लागायचे, त्याच्याऐवजी केवळ 20 टँकर लागले. त्याच्या अगोदर मी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होतो, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यामध्ये 400 टँकर लागायचे, यावर्षी केवळ 10 टँकर त्या ठिकाणी लागले आहे. आणि ती स्थिती आपल्या बीड जिल्ह्याची आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आज जमिनीतलं पाणी वाढलं आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जलस्वयंपूर्णतेकडे आपण चाललो आहे. बंधू भगिनींनो, मी आजच्या या निमित्ताने वेळेची कमतरता आहे फार बोलणार नाही, पण एकच गोष्ट सांगतो. माननीय गडकरी साहेब असतील, माननीय मोदीजी असतील, पंकजाताई असतील, प्रीतमताई असतील, आम्ही सगळे लोक या ठिकाणी आज एकच संकल्प व्यक्त करतो की ज्या शेवटच्या माणसाकरता माननीय मुंडे साहेबांनी आपलं जीवन बलिदान केलं, आपल्या जीवनामध्ये ज्या शेवटच्या माणसाकरता मुंडे साहेब सातत्याने काम करत होते, त्या शेवटच्या माणसापर्यंत विकास जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही दम घेणार नाही, श्वास घेणार नाही. एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा गडकरी साहेबांचे आभार मानतो, पंकजाताई, प्रीतमताई आणि सर्व आमदारांचं, खासदारांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.